नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो होतो जाधववाडी इथल्या मैदानावरती. पारंपरिक असं रामेश्वर केसरीचं मैदान आहे, जत्रेचं मैदान आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कालच्या मैदानात एक नंबर केलेली, म्हणजे आत्ताच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जबरदस्त असं परफॉर्मन्स देणारे सनी ड्रायव्हर आपल्या बरोबर आहेत. आज त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. आजचं मैदान वगैरे कसं भरले दादा? आजचं मैदान एकदम चांगलं आहे. कुठल्या बैल घेऊन आलाय तुम्ही आज? आज कॉकटेल घेऊन आलाय. कॉकटेल आणि कॉकटेलच्या बरोबर कोणी आज? कुडजेचा निशान आहे. निशान. कशा प्रकारची गाडी, कशा प्रकारची पडली आज गाडी? एकदम उत्तम आणि चांगली पडली, व्यवस्थित पडली. आता कालचं मैदान झालं, भरपूर म्हणजे भरपूर दिवसांनी कमबॅक झाला आपल्या पुष्टनचा. जसं की जयंत केसरी फ्लॅटच्या मैदानात जबरदस्त कमबॅक झालाच, काल पण त्यांना महाराष्ट्र गाजवला. काय सांगाल कालच्या मैदानाविषयी? बैल जरा आजारी होता, जरा थोडा नक्कीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे बैल महिनाभर बसून ठेवला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग कालच काढला. बैल एकदम चांगला आणि पहिल्या रेंजला पळाला एकदम चांगला. कारण का काल कडनं पडली गाडी, कडनं आणि चांगलीच गाठाला पडली, सीमेला सगळं अंतरानंच पळत होती. कशा प्रकारचं स्पीड लागलेला, कमबॅक झाला असं म्हणू शकतो? स्पीड एकदम बाकीच्या गाड्यांपेक्षा जास्त स्पीड लागलेलं आणि त्या गाडीचं स्पीड म्हणजे कसं सीमीला आणि नाही का, जसं जसं फेरं पडेल तसं तसं स्पीड वाढत जात होतं. आता आपण म्हणतो की पिस्टन ज्या वेळेस मैदानात येतो त्यावेळेस कायम तुम्हीच ड्रायव्हर असता, म्हणजे कुठेही जाऊ द्या कायम जे पिस्टनच्या गाडीवरती बसणार ते म्हणजे आपले दादा सनी दादा. काय सांगाल पिस्टनच्या पळावाशी दादा, कशा बदल कसा होत चाललाय त्याच्या पळामध्ये? जसं मोठा होईल तसा त्याच्यात बदल होत चाललाय, स्पीड वाढत चाललंय त्याचं आणि शान पण येत आहे त्याला अजून चांगलं. काही महिन्यापूर्वी आपण बघितलं तर एकदमच रिवर्स आपला बैल आलेला, त्याच्या मागचं काय कारण होतं की ज्याच्यामुळे बैल आपलं नेमकं? त्याला नक्कीला प्रॉब्लेम झाला, त्याच्या खाली नक्कीला लागलं होतं. म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर बैल लाळीत गावला होता, त्याला नक्कीला लाळ झालती बैलाला, म्हणून बसून ठेवला होता महिन्याभर. तेवढ्या 15 दिवसात त्याला क्लिअर केला, पण काय काय बैल कमी कमी वर्षभर पण त्यातनं क्लिअर होत नाही, पण पिस्टन हा महिन्यातच क्लिअर होऊन परत त्याच्या वाट चाललेला पुढे कामाला चालू झाला. जसा त्याचा पहिला परफॉर्म होता आदत वयात तशाच प्रकारे, तशाच प्रकारे म्हणल्यावर चांगलाच त्याचा चांगला म्हणजे त्याचं करिअर आता चालू झालं, चालू झाला पळायचं आपण असं म्हणूया. काय नेमकं तुम्हाला आता आपण म्हणतो की तुमची वडकी साईडची बैल म्हटलं की जास्त करून तुमच्याच हातात ती बैल असतात, काय कशा प्रकारचं पळण कशा प्रकारचं तुम्हाला त्याला पळवायला लागतं त्यामुळे त्याचं स्पीड वाढतं, काय कौशल्य लागतं नेमकं काय? आता लहानपणापासून मी शिकवलेलं खूण, त्याच्यामुळे दोन उड्या जास्त बाकीच्या ड्रायव्हरांपेक्षा दोन उड्या जास्त मलाच पळत होते जास्त बाकीच्या. मला जास्त घाबरतो ना, कारण की लहानपणापासून त्याला शिकवण्यापासून नाही का तो माझ्याच हाताखाली नाही का मी पळवतोय त्याला लहानपणापासून. त्याची एक रेग ना रेग तुम्हाला माहिती आहे? त्याची कोड काय काय होतंय बाबा, कमी हात थोडा पुढच्या हिशाला थोडा दपाकला, कमी आला पुढे हात सेफ्टला हात लावला की वाढतो, ते सगळं माहिती आहे त्याचं. आता दादा आजचा जे मैदानाचं नियोजन होतं ते तुमच्याकडेच होतं, पिंटू शेट यांनी दिलेलं, कारण का आता कॉकटेलच्या गाडी पण कायम तुम्हीच असता, तुमची मोठी जबाबदारी. पिस्टन कॉकटेल अशी मोठी मोठी बैल त्यांचं नियोजन तुमच्याकडे असते. मागच्या वर्षी ह्याच मैदानामध्ये कॉकटेल ने एक नंबर केला, आज पण तुम्ही आलाय. आज कसं काय निशानच्या बरोबर कसं नियोजन झालेलं? आज नियोजन आपलं त्या दिवशी जरा माझी गाडी होती पिस्टनची ह्याला फलटनला, त्याच्यामुळे ह्याच्यावरती दुसरा ड्रायव्हर बसवला होता. मग त्या ड्रायव्हरला आपल्याला नाव नाही ठेवायचे, पण ते मला जेवढा पळतो तेवढा दुसऱ्या ड्रायव्हरला पळा नाही खोण, त्याच्यामुळे तिथं थोडा टाका टाकीत मार खाल्ला सीमेला. आणि मग आता गुलाल 2 महिने झालं गुलाल नाही, त्यामुळे म्हणलं आज इथं पळू गाडी, मग नियोजन केलं निशानचं कॉकटेलचं. सनी ड्रायव्हर आता तुमचं साधारण वय किती आहे तरी? वय माझं 22 आहे. 22 बघू शकता मित्रांनो, एकदम म्हणजे एवढं हे काही जास्त वय नाहीये, लहानच एकदम वय. आणि किमान तुम्ही जे या बैलगाडी क्षेत्रात आला ते कधीपासून आलाय नेमकं? एक 4-5 वर्ष झालं या क्षेत्रात आलोय. 4-5 वर्ष म्हटलं तर आपण म्हणू शकतो की जवळजवळ एक 17 वयापासून तरी 17-18 वर्षापासून तुम्ही याच्यात. पहिल्यांदा म्हणजे कसा काय हा नाद लागला बैलगाडी शर्यत क्षेत्राचा तुम्हाला, कसा काय नाद लागला नेमकं? आपल्याला गायांचा गुरांचा पहिल्यापासून नाद बैलांचा नाही का छंद आहे आपल्याला, त्याच्यानंतर असंच लागत लागत मग लॉकडाऊन पडलं होतं त्या टायमिंग. लॉकडाऊन पडायच्या आधी ते खोण आणलं होतं आपण बैल पळायला म्हणून असत मग फंटी म्हणून लहानपणी, तर त्याला असंच पळवायला न्यायचो न्यायचो,
मग तिथून पुढं नाच चालू झाला नाही का, ड्रायव्हर का त्यावेळेला आम्हाला काही एवढं कळत नव्हतं ह्याच्यातलं बैलगाडी क्षेत्रातलं. मी स्वतः गाडी हाणायचो, आपले मित्र वित्र बैल बिल सोडायचे. मग तिथून पुढं बैलाची वाटचाल चालू झाली, बैल जास्तच पळायला लागला. मग त्या टायमिंगला काही मैदानं नव्हती होत, कवचित एखादं मैदान होतं नाहीतर कंटिन्यू बिंदडच व्हायच्या. मग त्या टायमिंगला बैलाचं रेकॉर्ड आहे सासूर फाटीचं, एक पण शर्यत आजपर्यंत हरला नाही. फंटी फंटी हा पहिला बैल म्हणजे जास्त करून तुम्ही गाडीवरती बसला तो बैल आपला फंटी फंटी त्याच्यावरती शिकलो. आणि त्याच्याच गाड्यातलं बारका बच्चा आणला होता 9 महिन्याचा त्या टायमिंगला पिस्टन, त्याच्याच गाड्यात पळून पळून तो पण शिकला. म्हणजे त्यानंच त्याला मार्गदर्शन मार्गदर्शन केलं. तुमच्याच आज तालमीत जातात अख्खा महाराष्ट्र तो गाजवतो गाजवतो. सनी ड्रायव्हर आपलं साधारण शिक्षण किती झाली तरी? माझं झालंय 11वी. 11वी 11वीच्या नंतर तुम्ही जास्त करून ह्या क्षेत्रात क्षेत्रात आला. पहिली गाडी म्हणजे मैदानात कुठल्या मैदानात गेला त्या ठिकाणी तुम्ही पहिली गाडी चालवलेली? पहिली मैदानात गाडी म्हणलं तर पिस्टन ह्याची फंडीचीच चालवली नाही का. नेमकं बंदी हटली होती त्या टायमिंगलाच हानली. आज आपल्या तिथं मैदान भरलं होतं हांडी वाटत त्या मैदानात हानली पहिली गाडी. आज पण कुठल्या मैदानात ते तुमच्या आठवणीतलं मैदान किंवा ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनातला नेमका? बघा ह्याला मैदान झालं होतं आपलं बारामतीला अजितदादा केसरीचं मैदान. अजितदादा अजितदादा केसरीचं गौतम बायकाकडे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं मैदान आणि नाही का सगळ्यात मोठी गाडी नाही का त्या टायमिंगला हाणायला मिळली होती पहिलीतनं. पिस्टन पळत होता नाही का, आणि एवढ्या मोठ्या मैदानात कवचित मी हाणत नव्हतो जास्त गाडी नाही, अनुभव आपल्याला कमी होता. मग त्या टायमिंगला त्या मैदानात गाडी हाणली आणि 2 नंबर केला. पुढे माझं वाटचाल चालू झाली, मा नाव होत गेलं. कुठली बैल होती त्यावेळेस आपली? त्यावेळेस सरपंच आणि पिस्टन होता. सरपंच आणि पिस्टन बरोबर. तिकडच्या साईडला अजित दादाचं मोठं भरलेलं त्याच्या आधी पण होतं आपलं चांगलं नाव नाही का आपण हाणत होतो, पण तिथून पुढे नाव होत गेलं आपलं. म्हणजे सगळ्यात जास्त नावावर उपाधी तुम्ही अजितदादा केसरी जे आपलं गौतम भाई यांनी भरवलेलं, कारण का त्या काळात कमी हे म्हणजे मैदान होती सगळे अख्खे मैदान रेकॉर्ड ब्रेक मैदान झालेलं तिकडे. जवळजवळ मला वाटतं 1030 काहीतरी गाड्या पळालेल्या. त्यात 2 नंबर करणं म्हणजे कुठली चेष्टाची गोष्ट नाहीये. आता हे जे क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र, त्यामध्ये ड्रायव्हर बनणं हे किती रिस्की काम आहे तुम्हाला काय वाटतं? आता ड्रायव्हर आता माझ्यावरनं सांगणं तर कसं आहे, आता माझी काय भीती मेलेली आहे त्यामुळं आता मला काय एवढं काय वाटत नाही. पण ड्रायव्हर बनणे एकदम रिस्की काम नाही का, की त्याचं अभ्यास पाहिजे. त्याचं पण असं नाही की बाबा हे चालवतो मी पण जाऊन बसलो आणि मी पण चालू शकतो, तसंला काही प्रकार नाही. त्याला पहिल्यांदा अभ्यास पाहिजे चांगल्या प्रकारचा, मग गाडी आणू शकतो तुम्ही. म्हणजे धाडस पाहिजे, धाडस पाहिजे तितकंच की जीवावर उदर होऊन ती चालवायला लागती. शेवटी जनावर आहेत, कुठं काय होऊ शकतं काय नाही, भरपूर जणांचं म्हणजे जीवावर पण भीतू शकतं अशा प्रकारचं ते तुमचं काम आहे. आणि त्याला जिगरबाज म्हणतो ना आपण, जिगरबाज ड्रायव्हरचा हा नाद अशा प्रकारचा आहे. तर घरातनं कसा काय तुम्हाला रिस्पॉन्स काय आहे का? घरात ना आता काय पाहिलं बस नाही याच्यात जे बैलांच्या गायांचे ते, त्याच्यामुळे घरातून काय असं नाही का हे नाही आपल्याला की हे नको करू नाही हे चांगलं नाही असं काही. घरातली कधी म्हणली नाहीत का की बाबा एकदम रिस्की काम आहे हे, कशाला तू करतोयस, पडशील बिडशील? घरच्यांना माहिती पाहिलं बस नाही आला ना बैलांत, त्यामुळे घरचे पण नाही काय म्हणले. म्हणजे घरच्यांचा विश्वास आहे? हा विश्वास. दादा घरी कोण कोण असतं नेमकं तुमच्या? मी माझी बहीण आणि मम्मी, लहानपणी वडील वाढलेले माझे. होय, म्हणजे तुम्ही म्हणाय गेलं तर एकुलते एक एकुलते एक बहीण एक भाऊ म्हणजे अशा प्रकारचे एकुलते एक दादा. मग तरी पण आता कसं असतं एकुलते एक त्यावेळेस मुलगा असतो त्यावेळेस घरातल्यांना काळजी वाटत असते, कसं काय करणं वगैरे फोन वगैरे सारखं काय चालू असतं? फोन बिन बाबा किती वाजता येणार आहे जेवला का नाही, फोन चालू असतो. दादा कधी तुमच्या बरोबर म्हणजे असं होऊ नाही कधी काय कुठली घटना अशी घडली का जिथं तुम्हाला काय अपघाताला सामोरं जायला लागले? 2-3 वेळा मी छकड्यावर पडलो होतो, माझा हात मोडला होता. मग त्याच्यानंतर आई काय ओरडली नाही काय तुम्हाला? थोडंफार बोलणार प्रत्येकाची आई, आता आईला काळजी असते थोडंफार बोलणार. पण ना आपलं पोरग करते विश्वास आहे घरातल्यांचा विश्वास. आता त्यांना पण आता घरच्यांना पण मध्ये आलं ते सनी ड्रायव्हरचे आई कुठं नाही का दिसले बिसले गावात आयला आमच्यामुळे त्यांना पण जरा ओळखते, त्यांना पण जरा समाधान वाटत. म्हणजे आता आपला मुलगा एवढ्या कमी वयात अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे नावाजला गेलाय, सगळीकडे नाव आहे बाबा सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर. कुठंतरी अभिमान आईला पण वाटतो बाबा आपलं मुलगा काय ना काहीतरी करतोय. असं कधी वाटलं नाही का हो तुम्हाला हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आपण सोडावं, कुठेतरी फिक्स मध्ये सावलीमध्ये एखादी नोकरी विक्री बघावी? आता हा नाद असलाय की
हे सोडून दुसरं माणसाच्या डोक्यात काय बसणारच नाही की नाही बाबा इथं माणसाला किती ऊन लागू द्या आणि किती काय होऊन द्या, माणूस उन्हात थांबूनच मैदान बघणार. म्हणजे नादच वेगळा आहे, सगळं सगळं ताणभूक हरवून ताणभूक सगळं हरवून या नादात लागतो, नादाच्या पुढे काय नाही असं आपण म्हणतो ते त्याच प्रकारचं म्हणावं. तर दादा आता तुमचं लग्न वगैरे झालंय का? नाही अजून लग्नाचं अजून वय नाही, आता अजून म्हणजे असून चार पाच वर्षांनंतर करायचं असं. कारण का आता कसं माहिती का मुलींना तर सगळे नोकरदार वगैरे लागतात, पण आता आजकालच्या मुली म्हणतात की नाही नाही ड्रायव्हर नावर आपल्याला पाहिजे. कारण का आज भरपूर बघतोय सगळ्यांना ट्रेंडिंग क्षेत्र आहे, आणि आज एखाद्या अधिकाऱ्याच्या म्हणजे जोडीला कमाई होतीच, काय सांगाल हे कमाईच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल या क्षेत्राविषयी कसं? कमाई नाही का म्हणजे असं काय कंटिन्युअस आमची काय कमाई होते असं नाही ना, द गाडी राहिली तर आमची कमाई होते, द गाडी राहिली तर चार पैसे आम्हाला मिळतात, नाही राहिली तर नाही ना एवढं. तरी साधारण महिन्याला किती इन्कम असतो कसं काय असतं? तरी साधारण महिन्याला 40-50 हजार. म्हणजे एक अधिकारी जेवढं कमावतो तेवढं तरी कमावतो, म्हणून त्यात काही विषय नाही. म्हणजे अधिकारीचं काम कसं बसून येईल, आमचं काम रिस्की आहे. पण त्यांना जेवढं नाव नाही तेवढं तुम्हाला नाव सन्मान आहे, सन्मान आहे तेवढा आहे. पैसा तर कमावतातच कमावतात लोक, पण मान सन्मान जो भेटतो तो पण लई मोठा आहे. आणि त्यात धाडस हे काय कोणाची येड्या पाड्याची कामं नाहीत, कोण पण आलं बसलं चालवलं बरोबर ना, जिगरबाजा लोकांचा खेळ आहे, म्हणून खूपच महत्वाची गोष्ट आहे. आता तुमच्या इच्छा ज्या होत्या बैलगाडी शहरात क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर, त्या इच्छा कुठल्या पूर्ण झाल्या? बैलगाडी कुठलीच अशी इच्छा नाही की माझी ती राहिली नाही का, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. मला पहिल्यांदा असं मी शर्यती बघायला जायचो, त्या टायमिंगला मी 6वी 7वीला असं, त्या टायमिंगला अड्डा चालू होता 2000 मला वाटते 14-14 दरम्यान. मी त्या टायमिंगला पहिल्यांदा शर्यत बघायला जायचो मी, तेव्हा पण वाटायचं आपलं पण असं बैल पाहिजे ते बघून नाही का त्या टायमिंगला. पण एवढं काय असं वाटलं नाही की बाबा एवढ्या लवकर की आपल्या इच्छा पूर्ण होत्या, पण माझ्या इच्छा लवकर पूर्ण झाल्या. तर दादा आता तुम्ही म्हणजे आतापर्यंत सगळी नामवंत बैल तुम्ही पळवले, आणि तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आदर्श कुणाला मानता? तुमचे आदर्श की बाबा ह्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं ह्या क्षेत्रामध्ये? क्षेत्रामध्ये सगळेच आपल्याला काय सगळेच चांगले, पण आता विठ्ठल ड्रायव्हर नाही का आपलं कंटिन्यू असतं शेजारी, आपल्याला बैल बैल मानला गाडी हाणायला चालू तर सांगतात नाही का की बाबा निठान जास्त पाणी पिऊ नको व्यवस्थित बस हे असं हान, तसं आपल्याला ते सांगतात नाही का म्हणजे मार्गदर्शन करतात. प्रत्येक तुमची इच्छा की बाबा विठ्ठल ड्रायव्हर सारखं आपण झालो तर हे वावग नाही आपलं आदर्श आहेत आपले. दादा आता जे तुमचं स्वप्न होतं इंदकेसरी ते पण आता तुम्ही पुसेगावला पूर्ण केलं, कारण का इंदकेसरी तुम्ही झाला, तर अजून काय इच्छा आहे का की तुम्ही? काही इच्छा नाही राहिलेली, आता सगळं पूर्ण झालंय, बैल पण पळतोय सगळंच होतंय, म्हणजे अशी काही इच्छा नाही राहिली की बाबा ही अपूर्णच ती पूर्णच झाली म्हणजे असं काय राहिलं. बैलगाडी शर्यत क्षेत्रामधली असली कुठली गाडी आहे दादा की आता तुमची ती इच्छा आहे की त्या गाडीवर आपल्याला बसायची चालवायची? आता सगळेच असं एक बैल नाही राहिला की मी पळवलेला नाही, सगळं मतूर बकासूर सगळे सगळे बैल पळवलेले, त्यामुळे असं कुठला बैलच नाही राहिला की मी पळवला नाही. आता हे एक दोन बैल सोडले ना, आता जे चालले रायफल म्हणा पहिलवान म्हणा हे बैल सोडले दोन तीन, तर असा कुठला बैल राहिला की मी पळवलाच नाही, मत्तूर पळवला बाकसूर पळवला सगळे टॉपचे बैल पळवले. म्हणजे एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या मोठ्या बैलांना तुम्ही पळवले आणि नंबर काढलाय, म्हणून तुमच्या सगळ्यात इच्छा पूर्ण झाली हिंद केसरी होणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं. तर दादा पिस्टन सोडून आणि कॉकटेल सोडून तुम्हाला आवडणारा दुसरा बैल कुठला? आता पिस्टन पळाच्या बाबतीत कशाच्या बाबतीत पण तसं म्हणाल तर वडिकांचा हाडगल पक्षा तो एक नंबर नाही का स्पीड मध्ये शाना बैल आहे, त्यानंतर बिटू मामा शेवाळ्यांचा राजा तो एक चांगला बैल आहे. आता तुम्ही कंटिन्यू आम्ही म्हणतो की पिस्टनच्या गाडीवर बसता कॉकटेलच्या बसता, अजून कुठल्या कुठल्या म्हणजे गाड्यांवर तुम्हाला? कारण का आजकाल आम्ही बघतो की बाबा सनी ड्रायव्हर पाहिजेत सनी ड्रायव्हर पाहिजे भरपूर ठिकाणी चर्चा असते, कुठली कुठली बैल तुम्ही अजून म्हणजे कंटिन्यू चालवता का कसं काय? आता कंटिन्यू आमच्या भागातले म्हणलं तर वडकी उरळीतले मी असं कंटिन्यू सगळी बैल पळवतो आणि सगळी बैल दोन उड्या जास्त मलाच पळतात असं कायम तुमच्या हाताखाली असतात. तर सनी ड्रायव्हर आम्हाला भविष्यात स्वतःचा बैल घेतलेला दिसणार का पाहिजे? भविष्यात स्वतःचा बैल म्हणजे आता पिस्टन पण काय दुसऱ्याचा नाही, माझ्याकडचाच बैल फंटी पण हा माझ्याकडचाच बैल, मग त्या काय दुसऱ्या बैलाच्या काय आपल्याकडे अपेक्षा नाही. तसं काय वासरं माझ्याकडे 4-5 वासरं आहे घरी, दोन एक बैल आहे, त्यामुळे काय दुसरं काय नाही. ते भविष्यातलं सनी ड्रायव्हरांचं काय नियोजन झालंय का?
कशा प्रकारचं काय नाही अजून काय म्हणजे आता तरी भविष्याचा काही एवढा काही विचार केला नाही तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचं जबरदस्त असं व्यक्तिमत्व होतं. घरच्यांचा तर सपोर्ट आहेच आहे त्यावेळी त्या प्रकारे मित्रपरिवाराचा पण भरपूर सपोर्ट आहे. म्हणून यशाची उंचची उंच शिखर कमी वयात गाठणारे आपले सनी डायव्हर त्यांनी आपल्याला छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल दादांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. दादा धन्यवाद आणि भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.